कॅक्टस फाउंडेशन सोलापूर ही एनजीओ सर्व समाजातील भागधारकांमध्ये बाल लैंगिक शोषण संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी अथक आणि परिश्रमपूर्वक मोहीम राबवत आहे. तर कॅक्टस फाउंडेशनमध्ये गेल्या 3 वर्षापासून सोलापूर चुप्पी तोडो या पदयात्रेचं आयोजन करतात. तर याही वर्षी रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7:30 जुना एप्लॉयमेंट चौक येथून सोलापूर चुप्पी तोडो 2020 या पदयात्रेची सुरुवात होईल. तसंच याची सांगता नॉर्थकोट कॉलेज मैदान येथे होणार असून सोलापुरातील विविध शाळा महाविद्यालय तसंच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील यात लातूर पुणे फैजपूर जळगाव मुंबई कल्याण गोरगाव बुलढाणा कुर्डुवाडी बार्शी तसंच महाराष्ट्राबाहेरील विजयपूर हैदराबाद येथून लोक यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती यावेळी नुसरत खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर या प्रसंगी बोलताना काय म्हणायला नुसरत खान ते पाहूयात. सगळ्या सोलापूरकरांना आमची एक अनुरोध आहे की सगळ्यांनी 23 फेब्रुवारीला बाललैंगिक शोषणाविरुद्धात जगातली सर्वात मोठी पदयात्रा ह्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. आणि जसं आमच्या पॅनलमध्ये आता सांगितलेलं गेलं की प्रत्येक कुटुंबाचा जो मुखिया आहे त्यांनी आपल्या सहपरिवार हा एक फ्री इव्हेंट आहे सकाळी 7:30 एम्प्लॉयमेंट चौकात येणं गरजेचं आहे. कारण मुलं बोलतात, मुलं जाऊन सांगतात, मुलं आपलं सगळं काही त्यांच्याबरोबर जे सफरिंग होतं सेक्शुअल अब्युजला घेऊन सांगतात, पण आपण पालक म्हणून गप्प बसतो, आपण त्यांचा आवाज दाबतो, आपण झुट्या प्रतिष्ठेला आपण घाबरतो. तर आज आपली खूप मोठी जबाबदारी आहे आणि हे काम फक्त कॅक्टस फाउंडेशनचं नाही आहे. सोलापूरकर दरवर्षी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद देतोय. ह्यावर्षीही या फक्त न्यूजपेपर्स बातम्या वाचून फेसबुकवरती यु नो पोस्ट शेअर करून चालणार नाही. चालायची गरज आहे कारण आपलं मनोबल वाढतं त्याच्याने, आपलं धाडस वाढतं. आपल्याला हे दिसेल की कित्येक लोक आहेत जे खरंच ह्या विषयासाठी उभे आहेत. म्हणजे जर देव ना करो आपल्या मुलांबरोबर असं घडेल तर आपण ते नक्कीच पोलीसमध्ये रिपोर्ट करू. तर नक्की हा खूप सुंदर कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, फ्री आहे. सकाळी 7:30 ते 9:30 9:30 कार्यक्रम संपेल आणि नॉर्थकोट मैदानावरती मैदानाच्या तिकडे आपलं फायनल समारोप आहे. आपको आपके बच्चों की आवाज़ बननी चाहिए, इसलिए आपको 23 फरवरी को सुबह 7:30 एम्प्लॉयमेंट चौक, 3 साल से ये रैली है, ये 4th साल है, हम नहीं रुकेंगे, आगे बढ़ते रहेंगे, आपको भी बढ़ना है हमारे साथ. या पत्रकार परिषदेस सपना रामबिया, रामेश्वर इराबत्ती, संध्या तापतोड़े, नफीसा खान आदि उपस्थित होत्या.